शंभर नंबरी एक माणूस आणि एक शंभर नंबरी कलाकार. गुंज जशी असते की जे दिसायला आकर्षक असते पण डोळ्यात घातली तरी खुपत नाही, तशा प्रकारचं त्यांचं वागणं होतं. नाहीतर बाहेर माझं नाव झालं असतं, दुसरीकडे लग्न झालं असतं तर, पण मला गाणं नसतं आलं. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. वंदन पदी हे ईशा, वंदन पदी हे ईशा, वंदन पदी हे ईशा. भारतीय रेल्वेचं शताब्दी वर्ष या निमित्तानं व्हीटी स्टेशनवर गाण्याची एक मैफिल भरली होती आणि ती गाजवली पुण्याच्या एका 11 वर्षाच्या मुलानं. संगीताचं कसलंही शिक्षण न घेता 10-12 हजार श्रोत्यांपुढं निर्भयतेनं गाणारा हा मुलगा होता शरद गोखले. त्यावेळी रेल्वेची जन्मशताब्दी होती. साधारणपणे माझ्या वयाच्या 11व्या वर्षी म्हणजे 51-52 सुमाराला, आणि माझे काका आणि वडील सगळी मंडळी रेल्वेमध्येच होते. तर त्या जन्मशताब्दीनिमित्ताने रेल्वेतल्या कर्मचाऱ्यांची जी काही नातेवाईक मंडळी असतील, लहान मुलं, त्यांचं विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी काकांनी माझं नाव रेकमेंड केलं होतं. आणि त्यावेळी मी 11 वर्षाचा असताना पुण्याहून पॅसेंजरनी एकटा मुंबईला गेलो होतो. काकाने मला उतरून घेतलं आणि आता जे CST आहे, पूर्वी त्याला VT म्हणत असत, त्या VT प्लॅटफॉर्मवरती मोठा पेंडॉल घातला होता आणि तिथे ते मी गाणं सादर केलेलं होतं इतक्या लहान वयात. जेव्हा शरद गोखले गाणं फारसे शिकलेले नव्हते, त्यावेळीही त्यांच्या गळ्यात ताण आणि हरकती तितक्याच होत्या जितक्या एखादा शिकलेला मनुष्य गाऊ शकेल. उपजतच त्यांनी लय, सूर, शब्द जन्माला येतानाच घेऊन ते आले होते. 26 मे 1940 या दिवशी पुण्याजवळ यवतला शरद गोखलेंचा जन्म झाला. मुंबईचं आम्हाला भयंकर आकर्षण. मॅट्रिक झाल्यानंतर आम्ही मुंबईला पळालो. तेव्हा आमचं सगळं कुटुंब इकडे होतं, पुण्यामध्ये आलं होतं. तर मुंबईला मी स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या गोडाऊन कीपरचं काम केलं 2 महिने, 8 ते 8 रेरोडला होतं ते. पण सुट्टी कधी नाही आणि दुसरा मनुष्य आलं नाही सोडवलं तर पुन्हा 8 ते 8 हे तिथलं सगळं जीवन पाहिल्यानंतर, आमचे वडील मुंबईला होतेच लहानपणी, सगळेच मुंबईला आम्ही असल्यामुळे त्यांनी पाहिलं की मुंबईत काही आपल्या मुलांना ठेवायचं नाही. त्यांनी तातडीने मला इकडे आणलं, म्हणले बाज नोकरी विकरी तुला इकडे काय करायचं ते कर. त्यावेळेस शरद गोखले हे आम्हाला साधारण 2-3 वर्ष सिनियर होते. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी सुरुवात केली होती शिकायला, पण गाणं शिकण्यापूर्वीच त्यांच्या गळ्यामध्ये ताण होती, गळ्यामध्ये हरकती होत्या. आणि विनायक पटवर्धनाने त्यांना सांगितलं, तुम्ही आता काही फी भरू नका, त्याच्याऐवजी आमचे पुढचे वर्ग तुम्ही शिकवत जा. आणि विनायकभाऊ ज्या वेळेला कार्यक्रमानं जायचे किंवा बाहेर गावी जायचे, त्यावेळेस शरद गोखले आम्हाला संगीत शिकवत असत. आम्ही टेक्निकलचा कोर्स केला, VDTA लेवलचा, ITA लेवलचा होता तो. टर्नरचा 4 कोर्स केला, त्यानंतर 2 ठिकाणी टर्नरचं काम केलं आणि मग पुणे विद्यार्थीगृहाचा मी माजी विद्यार्थी, तिथे टेक्निकल हायस्कूल निघतंय असं समजल्यानंतर, कारण तिथे माझा संपर्क होताच, तिथे मी जाऊन भेटलो. म्हटलं मला टेक्निकलमध्ये यायचं आहे शिक्षक म्हणून. ये म्हणले, केव्हाही ये, केव्हापासून येतोस. झालं, तिथून जी सुरुवात झाली ती टेक्निकल इन्स्ट्रक्टर म्हणून मी 99 सालापर्यंत तिथं काम केलं. कलावंत हा टेक्निकलचा शिक्षक असू शकतो हे खरं कुणाला विश्वास बसण्यासारखीच गोष्ट नाही. त्यांनी कधीही नाटकासाठी किंवा याच्यासाठी शाळेतून कधी कामात सूट मागितली किंवा अशा प्रकारचे कधीही त्यांच्याविषयी झालेलं नाही, हे शरद गोखले यांचं खास वैशिष्ट्य आहे. आणि तिथले सगळे
सहाध्यायी माझे अतिशय उत्तम होते, त्यांनी मला सगळ्या गोष्टीला अतिशय प्रतिसाद दिला. याच सुमाराला विनायक बुवांचं मिरजेला स्थलांतर झालं, पण शरदरावांचं गाणं थांबलं नाही. घरोघरी जाऊन शिकवण्या घेणं सुरू झालं. आकाशवाणीवर निवड झाली आणि रेडिओचं नवं दालन खुलं झालं. श्री गोखले महाराष्ट्र में मराठी संगीत नाट्य कलाकार के रूप में भी सम्मानित हैं. आज के कार्यक्रम में श्री शरद गोखले अपने गायन का आरंभ राग भूप से कर रहे हैं. आकाशवाणीवरती त्यांना बागेश्वरी कानडा नावाचा राग त्यांनी म्हटला. त्या गाण्यावरती त्यांना दिल्लीहून एक क्लास मिळाला. आणि ही मला वाटतं की आकाशवाणीमधली पहिलीच घटना असेल, कारण ॲप्लिकेशन करायला लागतो, रेकॉर्डिंग पाठवायला लागतं, अशी प्रोसिजर असते. पण त्या प्रोसिजरमध्ये कुठेही न जाता ते गाणं ऐकून आपणहून दिल्लीहून एक क्लास येणारा हा मला वाटतं पहिलाच आर्टिस्ट असावा. भोपाळ आमचा एकच पहिलाचा प्रयोग होता. मी त्यावेळी आकाशवाणीचा एक क्लासचा आर्टिस्ट होतो, म्हणून भोपाळला आपला सहज त्या स्टेशन डायरेक्टरला भेटलो की बा असं असं मी पुण्याचा आर्टिस्ट आहे, तर मला इथं व्हिजिटिंग आर्टिस्ट म्हणून गाण्याची इच्छा आहे, आपण संधी देत असेल तर. ते म्हणले बरं, मग तुम्ही एक क्लास आर्टिस्ट, मग तुम्ही काय काय गाता? म्हणजे थोडक्यात त्यांनी थोडीशी परीक्षा बघितली की मी करत एक क्लास आहे का. तर म्हणले ठीक आहे, उद्या तुम्ही या सकाळी 10 वाजता आपण करू रेकॉर्डिंग. पण त्या दिवशी काय झालं नेमकं, आम्ही गेलो होतो नाटकासाठी म्हणून गेलो होतो. त्यांनी ठरवलं इथे ह्या अशा थिएटरमध्ये जर प्रयोग करायचा तर एक तालीम करायला पाहिजे, त्याशिवाय प्रयोग नाही आपण करू शकत. मग तालीम ठरली 10 वाजता, मग मी तिथे कसं जाणार? मग त्या डायरेक्टरला फोन केला स्टेशन डायरेक्टर, अशी अशी अडचण आहे. ते म्हणले ठीक आहे, तुमची तालीम किती वाजेपर्यंत आहे? म्हणलं 1-2-3 तास असेल. ते झाल्यावरती तालीम संपेपर्यंत 5 पर्यंत तुम्ही केव्हाही या, मी तुमचं रेकॉर्डिंग करतो. आणि त्याप्रमाणे आमचं झाल्यानंतर मी गेलो तिथे, त्यांनी खरोखर माझं रेकॉर्डिंग करून घेतलं. म्हणजे हा एक दुर्मिळ अनुभव आहे. आकाशवाणीवर जेव्हा जेव्हा त्यांचा कार्यक्रम असायचा तेव्हा प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह किंवा तुमचे तबलजी पेटीवाले हे त्यांना सांगायचे, शगो आज तुमच्याकडनं आम्हाला बिलासखाने ऐकायचं आहे, आज तुमच्याकडनं आम्हाला सुरमल्हार ऐकायचं आहे. पे तो प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह तर सांगायचा, आज तुमचा नटमल्हार ऐकायचा आहे. त्यांची चीजसुद्धा पाठ नसायची, ते दुसऱ्या रागातली चीज कन्वर्ट करून ऐन वेळा म्हणायचे. हे त्यांचं अतिशय मोठं स्किल आहे. रेडिओवरची जी रेकॉर्डिंग झाली त्यात माझ्या लक्षात राहिलेली रेकॉर्डिंग्स म्हणजे त्यांनी गायलेला मालगुंजी, जयंत मल्हार, शिवमत भैरव, श्री रोहटकला संगीत संमेलनात आम्ही गेलो असताना तिथं त्यांनी सादर केलेला हमीर, हे अगदी कायमच्या लक्षात राहिलेले त्यांचे राग आहेत. हा काळ होता संगीत नाटकाच्या सुवर्णयुगाच्या अस्ताचा. जुने जाणते कालौघात मागे पडले होते. संगीत रंगभूमीला गरज होती एका नव्या दमाच्या तरुण गायकाची. मी भेटता प्रिया म्हणून एक नाटक लिहिलं होतं आणि ते भरतनाट्य मंदिरने बसवायचं ठरवलं. तर त्यावेळेला प्रथम त्यांनी छोटा गंधर्वांना संगीताचं संगीत नियोजन करण्याकरता बोलवलं. छोटा गंधर्व आले आणि त्यांच्याबरोबर शरद गोखले त्यांच्यासमोर इतक्या सहजपणाने गायला सुरुवात केली. म्हणजे छोटा गंधर्वांसारखा नाट्य रंगभूमीवरचा एवढा गाजलेला कलावंत पुन्हा गाण्याचा दर्दी, परंतु त्याच्या समोर अत्यंत आत्मविश्वासपूर्वक त्यांनी गाणं ऐकलं आणि एवढंच नव्हे तर छोटा गंधर्वाने देखील मान डोलून त्याला दाद दिली. तर संगीत देण्याकरता म्हणून छोटा गंधर्व के नंतर उपलब्ध नव्हते, ते म्हणाले माझा बाद जुना झाला आहे, म्हणून मग नीलकंठ अभ्यंकरांची निवड केली. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट, अत्यंत गुणी असलेला माणूस हा अतिशय लहरी होता आणि कलंदर वृत्तीचा होता, परंतु स्वतः पंडित शरद गोखल्यांवर ते अत्यंत प्रसन्न होते. याच सुमाराला पुण्याच्या संगीत रंगभूमीवर एक नाव गाजत होतं, ते म्हणजे नलिनी गांगल. भरतनाट्य मंदिरच्या लोकांनी भेटता प्रिया या नाटकाकरता बोलवलं आणि शरद गोखल्यांनीही विचारणा केली. ते म्हणले छे मी काय नाटकात बिटकात काम करणार नाही. आणि मी सांगितलं की जर शरद गोखले काम करणार असतील तरच मी करीन. त्यावेळी आमचं लग्नविघ्न झालेलं नव्हतं. अशा कारणामुळे मला त्या नाटकात पडावं लागलं. तर त्या नलिनी गांगल त्यांनी नायिकेचं काम केलं आणि या दोघांनी खरोखर बहार केली. त्याच वेळेला नानांच्या म्हणजे जयराम शिलेदारांच्या मनात असं आलं की हा गुणीनट आपल्या मराठी रंगभूमीत आला पाहिजे. आणि मग नारदाच्या भूमिकेपासून पंडित शरद गोखले यांनी
आमच्याकडे काम करायला सुरुवात केली. आणि 1 जून 1974 सौभद्राचा नारद शरद गोखल्यांच्या रूपानं पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरला. त्या दिवशी रामदास कामत अर्जुन असं काम करत होते आणि अर्जुन आणि नारद यांची भेट दाखवल्यानंतर नारद अर्जुनांना विचारतात की अरे तू एकटाच इकडे कुणी कणीकडे. तेव्हा तो म्हणतो इकडची तिकडची तीर्थ पाहात आपल्या अनुशासनाप्रमाणे मी इकडे आलो आहे. तो म्हणतो कोणतं माझं अनुशासन ते कोणतं. तेव्हा तो कानात त्यांना ते अनुशासन कोणतं हे सांगतो. तर त्यावेळी त्यांनी माझ्या कानात असं सांगितलं की गोखले तुम्ही नवीन जरी असलं तरी भिजकू नका, मी आहे तुम्हाला सांभाळून घ्यायला, आगे बढो. म्हणजे नवोदित कलाकाराला पुढे कसं हे ठेवायचं, प्रोत्साहन द्यायचं हे रामदास कामतांनी अतिशय चांगली काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही आणि हळूहळू त्यांच्याकडे सगळ्या प्रमुख भूमिका नाना सोपत गेले आणि शरद गोखल्यांनी सुद्धा तितक्याच उत्साहानं नानांना प्रतिसाद दिला. आणि तिथून पुढे मग त्यांनी शाकुंतल नाटक काढलं आणि सगळ्या मला हिरोच्याच भूमिका मिळत गेल्या. दुष्यंत त्यात काम केलं, त्यानंतर स्वरसम्राज्ञीमध्ये गंगाधर बुवांचं काम केलं, त्यानंतर संशय कल्लोळमध्ये अश्विन शेट, शारदेमध्ये कोदंड, अशी एक एक नाटकं माझ्याकडे येत गेली. पंडित रामभाऊ मराठे यांच्या शैलीचा त्यांच्यावर अतिशय प्रभाव आहे आणि एकलव्य शिष्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या गायकीचा अभ्यास केलेला. ग्वाल्हेर घराण्याची पद्धतशीर आणि घरंदाज अशी गोखले सरांची गायकी आहे आणि ही गायकी ते सहजपणे त्यांच्या गळ्यातनं ज्या ताना निघतात त्याच्यामध्ये कल्पकता पण असते आणि एक जो फोर्स असतो तो सुद्धा अत्यंत उत्तम असतो. एक दोन लोक सोडले तर पांढरी चार मध्ये कोणीही गात नाही. सरांचा पांढरी चारचा आवाज आहे अगदी नॅचरल असा आवाज असल्यामुळे गाताना कुठल्याही प्रकारची ओढाताण होत नाही. त्यांच्या या गाण्याला शास्त्रोक्त बैठक आहे आणि त्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचं गाणं सहजपणे ते गाऊ शकत. जेव्हा पंडित नीलकंठबुवा अभ्यंकरांकडे शिकण्याची संधी मिळाली त्यावेळेला बुवांनी ज्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या त्याचा मनपूर्वक अभ्यास करून त्याप्रमाणे त्यांनी आपल्या गायकीमध्ये बदल घडवून आणले. ज्या वेळेला एखादा गायक तयार असतो तेव्हा पुन्हा त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर त्याला एक धाडस लागतं किंवा एक नम्रपणा लागतो. या दोन्ही गोष्टी पंडित शरद गोखल्यांकडे होत्या आणि त्यामुळे त्याप्रमाणे बोल्ड होत त्यांनी आपली गायकी आणखीन समृद्ध केली आणि आमच्या सगळ्याच नाटकांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका वठवली. सोबत राहता नारद तर मी करतच होतो. पुढे काही प्रसंगामुळे विश्वनाथ बागुल नावाचे जे प्रख्यात नट होते ते येऊ शकत नव्हते नागपूरच्या दौऱ्यावरती. तेव्हा ते म्हणले मला काही जमणार नाही नाटकात काम करायला. तेव्हा ह्या आमच्या नाटकाचा दौरा नागपूरला निघालेला होता. गाडीमध्ये या शिलेदार मंडळींनी माझ्याकडे सौभद्राचं पुस्तक दिलं आणि सांगितलं पहिल्या अंकातला नारद झाला की दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकात कृष्ण पण तुम्हीच करायचा. आणि माझं गाणं तयार असल्यामुळे जयमालाबाई ह्या सगळ्या मला आउटलाईन सांगत असत आणि म्हणायचं का तुम्ही पाहिजे तसं. असं करत करत एकूण 12 नाटकांमध्ये मी कामं केली. एकदा मला काही सांगायचं हे नाटक होतं. त्या नाटकामध्ये अशोक समळे काम करत होते, आयत्या वेळी ते येऊ शकले नाहीत आणि आज सकाळी 11 समजा त्यांना सांगितलं की तुम्हाला उद्या काम करायचं आहे. शरद गोखल्यांनी ती 24 भूमिका बसवली, बालगंधर्वला प्रयोग झाला, लोकांना कळलं नाही आज व्हिलन बदललेलं आहे हे. म्हणजे प्रभाकर पणशीकर म्हणले अहो एवढ्या वेळात तर मी सुद्धा आयुष्यात कधी काम करू शकणार नाही. ही जी पाठांतराची कला आहे ती त्यांच्या आईनी त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत. शरदजींची जी 4-5 नाटकं मी पाहिली, स्वरसम्राज्ञी किंवा संशय कल्लोळ, सौभद्र, स्वयंवर, प्रत्येक वेळेला वाटतं की ते आपले आहेत. क्लासिकल म्युझिकचा मी 1 लाखचा आर्टिस्ट असून सुद्धा नाट्यसंगीत हा एक शिक्का माझ्या मागे बसला. त्याचा फायदा एवढं झाला की इन्स्टंट गाणं हे मला तयार झालं माझं आणि सगळ्या नाटकाच्या मुळे खूप भारतभर मला हिंडायला मिळालं. हैदराबाद,
दिल्ली, भोपाळ, इंदोर, नाशिक, पुणे, ठाणे सगळीकडे खूप प्रयोग केले आम्ही. आणि 87-88 साली बालगंधर्व जन्मशताब्दी झाली त्यावेळी वर्षभरात आम्ही 120 प्रयोग केले संगीत नाटकाचे. आणि त्यावेळी आम्हाला गव्हर्नमेंटने स्पेशल लीव दिलेली होती. मी त्याशी पत्र देऊन की या लोकांना या सांस्कृतिकसाठी सोडून द्यावं. तन दे रे ना दे रे दे रे तदानी, तन दे रे ना दे रे दे रे तदानी. मी पूर्वी किर्लोस्कर कमिन्समध्ये नोकरी करत होते. नोकरी सोडल्यानंतर श्रीरामचा जन्म झाला आणि त्याला कुठेतरी सोडून नोकरी पुन्हा करणं किंवा हे काही मला शक्य नव्हतं. त्यावेळी मी असा विचार केला की आपण पण गाण्याच्या शिकवणा घ्याव्यात, म्हणून मी भरतनाट्य मंदिरमध्ये गाणं शिकवत असे. आणि मग त्या मुलीच माझ्याकडे गाणं शिकायला लागल्या. आज ह्या गोष्टीला जवळजवळ 20-25 वर्ष झाली. दहा 15 वर्ष मी गाण्याचा क्लास चालवला आणि मग शरद गोखल्यांची रिटायरमेंटची वेळ आली. 95 साली त्यांच्या आजारपणानंतर त्यांना एक विरंगुळा. आणि मला असं लक्षात आलं की त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं की विद्यार्थ्यांकडनं काढून घेणं हे त्यांच्याजवळ एक कला आहे. गाणं शिकवणं ही सुद्धा म्हणजे मी गाऊन दाखवायची, पण शरद गोखल्यांची पद्धत वेगळी, ते विद्यार्थ्याकडनं काढून घ्यायचे की त्याला गाता आलं पाहिजे. सरांनी कधी आमच्याकडनं छापील आलाप पाठ नाही करून घेतले, तर आलाप करण्याची निर्मिती करण्याची आमच्यामध्ये क्षमता निर्माण करून दिली. आपणच आपले आलाप तयार करणं तर ठीक आहे, तपासून घ्यायला लागतील, पण छापलेले आलाप पाठ केलेत असं नको. तानसुद्धा तुझी तुला तयार करता आली पाहिजे, तेवढ्या तेवढ्या मात्रेमध्ये तुला ती ॲडजस्ट करता आली पाहिजे, तेवढ्या तेवढ्या तालाच्या वजनाने तुला ती घेता आली पाहिजे. हा जो स्वयंभूपणाचा मार्ग त्याच्यात दिला. उमुद बांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी चंद्रिका. जन्मजन्म पुरेल असं एक संगीताचं निर्भेळ खजिन्याचं रूप आम्हाला सरांनी आणि बहिणी आमच्या हातात दिले. सपने में आए, सपने में आए, सपने में आए, सपने में आए, पुन्हा सपने में आए, सपने में आए, सपने में आए, सपने में आए, सपने में आए. त्यांच्या परफॉर्मन्सचा हा उपयोग झाला की एकतर मला जवळून बघायला मिळालं, म्हणजे जे इतर लोकांना शिकायला लागतं, वेगळं प्रशिक्षण घ्यायला लागतं, ते मला ते आपोआप तिथं बघून बघून मिळालं. म्हणजे मला त्याच्यासाठी फार वेगळे कष्ट घ्यायला लागले नाही. आणि मुख्य बाहेर काम करताना त्यांच्या नावामुळे मला बऱ्याच ठिकाणी काम मिळालं. फक्त मी अजूनपर्यंत माझ्या परफॉर्मन्सला त्या दोघांना येऊ देत नाही, कारण मला टेन्शन येतं त्या दोघांसमोर गायचं वगैरे. पण एकंदरीत माझ्या परफॉर्मन्स साठी त्या दोघांचे कष्ट प्रचंड असतात. आणि मला मुख्य ह्याच्यामध्ये बाबांबरोबरीनेच आईबद्दल पण असं सांगायचं आहे की बाबांच्या बरोबरीने ती शिकलेली आहे. तयारी म्हणली तर खरं तर दोघं सारख्याच ठिकाणी आहेत. गोखल्यांच्या या संगीतमय घरात
एक औरंगजेबही आहे. तसे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे खरंय, पण लहानपणी कधीतरी गाणारा हा तानसेन कानसेन कधी झाला हे कळलंच नाही. मी एकच या घरातली व्यक्ती अशी आहे की जी त्यांच्या प्रोफेशनल कुठल्याच बाबतीत कुठंच ॲक्च्युली फिट बसत नाही. एवढं नक्की सांगू शकेन की ते जे काही गातात ते खूप 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 वरच्या दर्जाचं असतं हे मला कळतं. परफॉर्मर म्हणून बाबांविषयी बोलायचं तर मोठा नट तर ते आहेच आहेत, आणि मी असं बघितलं आहे म्हणजे की लोकं भरपूर टाळा द्यायचे किंवा वन्स मोर त्यांच्या गाण्यांना वगैरे, म्हणजे त्यांचं गाणं हे इतकं हुकमी होतं. आणि मला परफॉर्मन्स करताना त्यांच्या गाण्याचा तर प्रचंड उपयोग झाला. मला कधीच गायक होण्याची इच्छा आजपर्यंत निर्माण झालेली नाही. ते मुलांना सुद्धा आपली मतं लादत नाहीत कधी की तुम्हाला जे काय करायचं ते करा आयुष्यामध्ये. आईचा प्रेमळ आग्रह असायचा पण तो प्रेमळ आग्रहापुरताच मरायचा. बाबाने तर कधीच सांगितलं नाही काय कर किंवा काय नाही. बाबा म्हणून अजून एक वेगळे आहेत व्यक्ती म्हणून ते, की त्यांनी असं म्हणजे आम्हाला कधी रागावलंच नाही, म्हणजे लहानपणापासून रागावलं नाही. मारलं तर मारणं तर खूपच लांब आहे. त्यांनी मला नॅचरली फ्लो होऊ दिलं असं म्हणेन मी. मुलांचे आणि त्यांचे खूप म्हणजे असं बोलण्याचे संबंध नाही आहेत, पण आम्ही दोघं एकमेकांना खूप चांगलं ओळखतो असं मला तरी वाटतं. आम्ही कसं असावं किंवा आम्ही कसं वागावं हे ते कृतीतनं आम्हाला दाखवून द्यायचे. न बोलता त्यांनी अनेक संस्कार मुलांवर केलेले आहेत. 95 साली ते आजारपण त्यांचं म्हणजे मोठं म्हणलं तर 95 साली झालं. अटॅक आला होता त्यांना, थोडं ब्रेनला पण त्रास झाला होता, थोडं पॅरलिटिकल झालं होतं. त्यांना 6 महिने उठताही येत नव्हतं, उठलं तरी त्यांना चक्कर यायची, फिरायचं. जिद्द इतकी होती त्यांची की त्यांनी सांगितलं की मी उभा राहीन, आणि ते उठले. त्यांनी 6 का 8 महिन्यांनी प्रयोग केला, म्हणजे जो माणूस उठू शकत नव्हता बेडवरनं त्या माणसांनी 8 महिन्यांनी प्रयोग केला पूर्ण 3 तासाचा, आणि एकही वाक्य न विसरता. आणि उत्तम प्रयोग झाला, म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांचं एवढं प्रचंड मोठं आजारपण, त्यांना वाटलं नाही की हे एवढे आजारी होते. कान्होपात्र हे नाटक मी पाहिलं आणि त्याच्यात मी अक्षरशः भारावून गेलो. आई काय झालं देव जाणे, देवळीचा देव रावळी दिसला नाही, त्या कारणानं जिभेवरचा अभंग जिभेवरच नाचत राहिला. म्हणजे त्यांचं ते धोतर गुडघ्याच्या खाली थोडंसं येणारं, वर पैरण मुंटासं आणि गळ्यात तुळशीची माळ आणि वीणा आणि इकडे इकडे असे ते गंधाचे टिळे, असं म्हणजे सात्विक भावमुद्रेचं त्यांचं ते पाहिल्यानंतरच मी इथे पहिल्यांदाच खुश झालो. त्याच्यानंतर मग ती गाणी कानोपात्रा नाटकामध्ये चोखोबाच्या भूमिकेत ते जेव्हा गातात तेव्हा त्यांची आणि समोर बसलेल्या साथीदारांची जी सांगीतिक देवाणघेवाण चाललेली असते ती खरोखरच आवर्णनीय असते, अतिशय आनंद होतो. आजोबा म्हणून अजूनच एक ते वेगळे आहेत की एरवी ते कोणाशी बोलत नाहीत, म्हणजे घरात आमच्याशी सुद्धा फार बोललेले मला आठवत नाहीयेत ते, पण नातवाशी फार बोलतात ते. सा सा रे रे ग ग मामा पप्पा ध ध आणि तो खरं तर खूप दंगेखोर आहे, त्यांना दंगा आवडत नाही, पण नातवाच्या वेळेला ते परत फार सॉफ्ट झालेले आहेत आणि सगळं मान्य करतात. म्हणजे अख्ख्या सुसाईड मध्ये ऐकू गेलं. नातवाशी अगदीच वेगळं आहे त्यांचं रिलेशन, मुलगी किंवा मुलाशी एक वेगळं आहे, बायकोशी अजून वेगळं आहे. तर अशी त्यांची 3 वेगवेगळी व्यक्तिमत्व मी आतापर्यंत म्हणजे अनुभवलेली आहेत. मानसन्मान हा कलावंतांच्या जीवनातला एक अविभाज्य भाग. आपल्या मार्गानं निष्ठेनं चालत असलेल्या पंडित शरद गोखल्यांच्या आयुष्यातही ते आपणहून चालत आले. नमना
असो खाया बाला दुरी तभो। अगं योद्ध्यात ज्याप्रमाणे श्रीकृष्ण सर्वात श्रेष्ठ त्याप्रमाणे नटात आम्ही सर्वात श्रेष्ठ। अगं जिथे रसिक जमायचे तिथं आम्ही जायचेच, आमचे गुण हेच आमचं आमंत्रण आणि रसिकांची तल्लीन वृत्ती हीच आमची बिदागी। स्वयंवर, सौभद्र, शाकुंतल, कान्होपात्रा, स्वरसम्राज्ञी, संशय कल्लोळ, मानापमान, मृच्छकटिक तसंच रामराज्यवियोग, द्रौपदी, अभोगी, विद्याहरण, शारदा अशा अनेक नाटकांमधून आजपर्यंत सुमारे 15 भूमिका गोखल्यांनी केल्या आणि महाराष्ट्र तसंच देशभर त्याचे तब्बल 2500 प्रयोग केले। मराठी रंगभूमीचे एक प्रमुख अशा प्रकारचे गायक असे गट आहेत। काही काही गाणी मला इतकी वाजवायला त्यांची आवडायची की मी सर्व देहभान विसरून एकाग्र चित्ताने त्यांची साथ करीत असे। त्यांच्या सहवासात राहून गाण्यातल्या काही खाचा खोचा कळतात, ज्ञान वाढतं, हे मी माझं भाग्यच समजतो। मोठेपणी मोठमोठ्या नाटकात मी चांगली मोठी कामं केली हे बघण्याचं जे माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं, जे त्यांच्या जीवनात नाही शक्य झालं, ते माझे आईवडील यांच्या रूपाने ते पाहत आहेत अशी माझी स्वतःची त्यामागची एक भावना धारणा आहे। प्रोत्साहन मात्र कायमच देत राहिले। माझ्याकडे खंबीरता त्यांच्याकडनं नक्की आलेली आहे। आजच्या घडीला मला खूप आनंद आहे। आमची सकाळ तानपुऱ्यांनी सुरुवात होते, रात्री झोपताना सुद्धा तानपुऱ्यांनीच आमचा दिवस संपतो। गेली 60 वर्ष संगीताची ही साधना सुरूच आहे। आपल्या जवळच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा खजिना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, गंगेच्या पवित्र प्रवाहाप्रमाणे संगीताचा हा प्रवाह सतत वाहता राहावा यासाठी ही साधना यापुढेही अखंड सुरूच राहणार आहे। चंद्र से धरिला भाली, चंद्र से धरिला भाली, चंद्र से धरिला, चंद्र से धरिला भाली, चंद्र से धरिला, चंद्र से धरिला, चंद्र से धरिला भाली।